महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. कन्नड शहरातील एका दुकानात गावठी बॉम्ब ठेवणारा अखेर पोलिसांनी शोधून काढला आहे. रामेश्वर ज्ञानेश्वर मोकासे असे या तरुणाचे नाव आहे. आर्थिक व्यवहारातील पैसे परत मिळत नसल्याने दुकानदाराला धडा शिकवण्यासाठी रामेश्वरने कमी तीव्रतेचा गावठी बॉम्ब तयार करून त्या फर्निचरच्या दुकानात ठेवल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या 3 दिवसापासून या प्रकरणाने पोलिसांची झोप मोडीत काढली होती, मात्र अखेर या प्रकरणातील गुन्हेगार सापडल्याने पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास कन्नड शहरातील मुख्य मार्गावरील एका फर्निचरच्या दुकानासमोर मोबाईलच्या रिकाम्या बॉक्समध्ये कमी तीव्रतेचा इम्प्रोवाइज्ड एक्सप्लोजिव्ह डिव्हाइस सापडल्याने खळबळ उडाली होती. बॉम्ब शोधक व नाशक पथकाला पाचारण करण्यात आल्यावर त्यांनी अत्यंत सुरक्षितपणे बॉम्ब हाताळून नंतर निर्जन स्थळी नेऊन या बॉम्बचा स्फोट घडवून आणला होता. 9 तारखेला कन्नड शहरामध्ये आम्हाला एक इम्प्रोवाइज्ड एक्सप्लोजिव्ह डिव्हाइस एक मोबाईलच्या डब्यामध्ये बंद करून एक दुकानासमोर फर्निचर दुकानासमोर ठेवलेला भेटला होता सकाळी 10-11 वाजता. तिथे पोलिसांनी जाऊन तात्काळ BDDS टीमने जाऊन तो बॉम्ब डिफ्यूज केला होता आणि त्याच्यात कोणती कोणालाही जीवितास काही हानी झालेली नव्हती, काही इंजरी झालेली नव्हती. त्याच्यानंतर आम्ही याच्या गांभीर्य बघता सायबर पोलीस स्टेशन आणि LCB SDPO तसेच लोकल पोलीस स्टेशन यांची एक 4 टीम्स वेगवेगळी टीम्स तयार केली होती आणि त्यांनी तात्काळ सर्व त्यांचे स्टाफ मॅनपावर लावून अत्यंत मेहनतीने याचा तपास सुरू केला होता. आणि याच्यामध्ये आम्हाला काल 11 तारखेला सक्सेस भेटली आणि हा गुन्हा सर्व टीम यांनी मिळून डिटेक्ट केला आहे. आणि याच्यामध्ये एक इसम ज्याचं नाव आहे रामेश्वर ज्ञानेश्वर मोकासे, वय 26 वर्ष आणि हा राहणार कन्नड शहराचा आहे. याच्यामध्ये या गुन्ह्यामध्ये सहभाग आम्हाला आढळला आहे. यांनी जे ID तयार केला आहे तो दुकानासमोर ठेवला फिर्यादीला घातपात करण्याच्या उद्देशाने आणि याच्या मागे त्याचा उद्देश होता त्यांच्या पूर्वीच्या काही फायनान्शियल देवाणघेवाणमध्ये डिस्प्यूट्स झालेले होते आणि ते काही वर्षापासून ते चालू होता आणि याच्यामुळे जे आरोपी आहे तो फार रागामध्ये होता फिर्यादीच्या अगेन्स्ट, त्याच्यामुळे त्यांनी हे कृत्य केलं आहे. याच्यामध्ये मेन जे काम केलं आहे ते ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया औरंगाबाद. महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.